<Five pressing Prem West> नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऑक्टोबर दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार एकोणीस या दरम्यान ज्या घडलेल्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दलचे जे आहेत ते एम सी क्यू घेणार आहे आणि हे महत्त्वाचे एम सी क्यू असतील यामधून आपले जे आता येणारी कंबाईन परीक्षा किंवा येणारी मेगा भरती आहे या भरती परीक्षेमध्ये आपल्यासाठी जे आहे ते याच्याशिवाय जे आहे ते करंट अफेअर कुठलेही येणार नाही आहेत आणि तसंच असाच एक दुसरा एक पार्टसुद्धा आपण घेणार आहे याचे म्हणजे हा पहिला पार्ट आहे टोटल यामध्ये दोनशे प्रश्न असतील आणि परत एक दुसरा पार्ट आहे की ज्यात काही प्रश्न सुटलेले बाकी राहिलेले रा आहेत त्याचा एक दुसरा पार्ट असेल म्हणजे असे दोन पार्ट मध्ये टोटल आपलं जे आहे या सहा महिन्यातलं टोटल जे करंट अफेअर आहे ते आपलं टोटल होऊन जाणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करा ठीक आहे मित्रांनो आपला वेळ काही वेळ न गमावता आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जर आपले व्हिडिओच्या याच्यासाठी जर हे करायचं असेल तर हे चॅनलला आपण जाऊन तेथून या व्हिडिओसाठी आपण जॉईन करू शकता आजचा पहिला प्रश्न आहे की एकशे एकविसवे घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे एकशे एकवीस घटनादुरुस्ती जे विधेयक आहे होतं ते कशाशी संबंधित आहे तर ते आहे ते राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे की घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित एकशे बाईसवे घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो आता हे एक मुक्त घटना विधेयक झालेलं आहे त्याच्यामुळे जे प्रश्न आहेत आपण याची संबंधित असल्यामुळे घेतलेले आहेत एकशे बाईसवं घटना विधेयक हे कशासाठी संबंधित आहेत तर एकशे बाईसवं घटना दुरुस्ती विधेयक हे वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी याच्याशी संबंधित आहे प्रश्न तिसरा आहे की एकशे तेवीसवे घटनादुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे की जे नुकतंच आता घटना दुरुस्ती झाली आहे त्याचं जे एकशे तेवीस व घटना दुरुस्ती विधेयक आहे ते कशाशी संबंधित आहे तर ते जे प्रश्न आहे ते आहे इतर, इतर मागासवर्ग आयोग ज्याला काय संविधानिक जो दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्याशी हे संबंधित आहे तर राष्ट्रीय नियुक्ती आयोग जे आहे ते एकवीस एकविसावत आहे वस्तू व सेवा कर जे आहे ते एकशे बावीस व आहे आणि एकशे तेवीस व जे आहे ते

जे आहे ते खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांना सरकारी नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आणि त्याची जी मर्यादा आहे ती आठ लाख रुपयाचे आज ज्यांचं उत्पन्न असेल अशांना अशा घटकांना हे विधेयक जे आहे ते आरक्षण लागू असणार आहे आपण पाहिलं गा की वस्तू आणि सेवा कर एकशे बावीस व घटना दुरुस्ती विधेयक आहे न्यायिक नियुक्ती आयोग हे एकवीस व घटनादुरुस्ती विधेयक आहे इतर मागास वर्ग आयोगाला संविधानिक दर्जा देणे एकशे तेवीस व घटनादुरुस्ती विधेयक आहेत असे चारही घटनादुरुस्ती विधेयक हे आपण पाहिलेले आहेत आता पुढचा प्रश्न आहे की सध्या चर्चेत असणारा सीताराम उपसा सिंचन प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे पाचवा प्रश्न आहे की सीताराम उपसा सिंचन प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे तर तो आहे तेलंगणा या राज्यामध्ये की हा जो सध्या चर्चेमध्ये असल्यामुळे हा तेलंगणा राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे इम्बॅक्स इम्बॅक्स दोन हजार अठरा एकोणीस हा संयुक्त भूदल सराव जो युद्ध सराव आहे तो कोणत्या दोन मित्रांनो आपल्याला जे आहे ते सरावचे खूप प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचे तर हा जो सराव आहे तो भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान होणार आहे हा हा जो सराव आहे हा संयुक्त भूदल युद्ध सरावर आहे आणि इम्बॅक्स मध्ये काय इंडिया म्यानमार भूदल एक्सरसाइज असं या सरावाचं नाव आहे आणि याचं असं जे आहे ते हे आहे विस्तारित रूप आहे प्रश्न सातवा आहे की नुकतेच मॅसोडोनिया देशाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे सातवा प्रश्न आहे की मॅसोडोनिया जो देश आहे या देशाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचं जे नाव आहे ते नाव बदलून ठेवलेलं आहे उत्तर मॅसोडोनिया गणराज्य आतापर्यंत त्या देशाचं नाव फक्त मॅसोडोनिया होतं आणि त्या तिथे राजेशाही होती आता त्या ठिकाणी मॅसोडिया उत्तर मॅसोडोनिया गणराज्य असं ठेवण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न आहे की दोन हजार अठरा एकोणीस मध्ये खरीप हंगामात कांदा कमी भावाने विकल्या गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति क्विंटल किती रुपये सरकारने अनुदानाची घोषणा केलेली आहे म्हणजे आतापर्यंत जे कांदा आहे माग कांद्याचा कांद्याला जो, जो भाव कमी बाजारात त्यांना विकायचं काम पडलं त्यामुळे जे सरकारने काय केले की नुकसान भरपाई म्हणून प्रति क्विंटल काही रक्कम जी देण्याची जे आहे ते शाश्वती किंवा हमी घेतलेली आहे तर त्याच्या त्याचा किती रुपये असा दर तो ठरवण्यात आलेला आहे तर तर तो जो दर आहे तो दोनशे रुपये प्रति क्विंटल जे आहे ते शासन त्या शेतकऱ्यांना ठराविक क्विंटलपर्यंत मदती देणार आहे प्रश्न नव्व आहे की खेलो इंडिया गेम जे आहेत ते दोन हजार एकोणीस जे आहेत ते कोणत्या जे गेम झालेले आहेत ते सर्वाधिक पदके हे कोणत्या राज्याने जिंकले आहेत खेलो इंडिया जे गेम आहेत दोन हजार एकोणीस हे गेम जे आहे ते खास करून ऑलिम्पिकमध्ये चांगले खेळाडूं तयार व्हावे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावे त्यासाठी हे जे गेम आहे ते अंडर नाईन्टीन म्हणजे एकोणीस वर्षे आतील याच्यामध्ये हे खेळ जे आहेत ते खेळले जातात तर या गेममध्ये जे आहे ते कोणत्या देशानं पहिला म्हणजे कोणत्या राज्याने सर्वाधिक ही जिंकलेली आहे या जिंक आहे। या आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त हे जिंकलेली आहेत आणि हे गेम जे आहेत ते पुणे या ठिकाणी झाले होते पुढचा प्रश्न आहे की नुकतेच जगातील सर्वात पहिले मानवाधिकार मानव अधिकार टीव्ही चॅनल कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहेत दहावा प्रश्न आहे की सर्वात